मासिक पाळीविषयी अनेक तक्रारी महिलांच्या असतात, याची चर्चा त्या उघडपणे करू शकत नाहीत. मासिक पाळीदरम्यान शरीरसंबंध ठेवावेत का आणि शरीरसंबंध ठेवल्यानंतर काही आजार होऊ शकतात का, असे एक ना अनेक प्रश्न महिलांच्या मनात असतात. त्यांच्या या तक्रारींची उघडपणे चर्चा व्हावी या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मेघा रॉय या संदर्भात काय म्हणाल्यात पाहूयात. डॉक्टर, मासिक पाळीच्या दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा ठेवावेत की नाही, काय सांगाल? ॲक्च्युली ज्यावेळेस पिरियड्स चालू असतात त्यावेळेस ती जी लेडीज असते ती ऑलरेडी खूप स्ट्रेसमध्ये असते. ऑलरेडी फिजिकल प्लस मेंटल असे दोन्ही तिला त्रास होत असतात. थोडा चिडचिडपणा वाढलेला असतो, एक तर पोटात दुखत असतं, प्लस सगळेच तिच्या म्हणजे थोडे शारीरिक नाही म्हटलं तरी त्या पिरियडमध्ये तिचे हॉर्मोनल बदल होत असतात. त्यामुळे या पिरियड्समध्ये संबंध ठेवणं हे काही चुकीचं नाही. संबंध ठेवणं किंवा न ठेवणं याच्यापेक्षा त्या दोघांची या पिरियडच्या दरम्यान संबंध ठेवायला कितपत मानसिक तयारी आहे आणि ह्या पिरियडच्या दरम्यान ते एकमेकांना किती सॅटिस्फॅक्शन देऊ शकतात, कारण ती ऑलरेडी खूप मेंटल स्ट्रेसमध्ये असते या पिरियडमध्ये. त्याच्यावर ठरवणं जास्त गरजेचं आहे. संबंध ठेवणं न ठेवणं किंवा न ठेवणं हा भाग दुसरा आहे. डॉक्टर, पाळीच्या काळामध्ये शारीरिक संबंध ठेवल्यानंतर काही आजार होण्याची शक्यता आहे का किंवा काही लैंगिक आजार होऊ शकतात, काय सांगाल? पाळीच्या दरम्यान जो योनिमार्ग असतो तो ओपन असतो, त्याच्यामुळे ऑलरेडी जो वजन असतो तो बॅक्टेरियासाठी खूप त्यावेळेसचं जे वातावरण असतं ते खूप पोषक असतं त्या त्या पिरियडमध्ये. त्याच्यामुळे या काळात जर संबंध आले तर बरेचसे एंडोमेट्रिओसिससारखा आजार आहे तो होऊ शकतो, किंवा काही जे कमी प्रमाणात आजार पुरुषांकडून महिलांना होणारे असतात तर हे डायरेक्ट योनिमार्गातून वरती गर्भपिशवीपर्यंत आणि पुढे गर्भनलिकेपर्यंत जाऊन पुढे PID होऊ शकतं. PID म्हणजे पूर्ण आपली जी गर्भपिशवी, आजूबाजूचे गर्भनलिका, त्यांचं इन्फेक्शन होऊन पेशंटला बरेचसे त्रास होऊ शकतात. मग त्याच्यामुळे बॅकेक होणं, पाळीला जास्ती जाणं, हे सर्व आजार त्याच्यामुळे होऊ शकतात. हा व्हिडिओ जर आमच्या चेकमेटच्या महिला प्रेक्षक बघत असतील तर आपल्याला याबद्दल काय वाटतं आमच्या YouTube च्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या कमेंटला डॉक्टर स्वतः उत्तर देणार आहेत.